नमस्कार, आज आपण ज्वारीच्या सांडया कशा करायच्या हे बघणार आहोत। सांडया बनवण्याच्या अगोदर अशा प्रकारे आपल्याला डिंक पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। डिंकाचं पाणी आपण सांडया बनवताना वापरणार आहोत। आपल्याला 2 दिवस ज्वारी भिजवून घ्यायची आहे आणि 3र्या दिवशी काढून घ्यावी। ज्वारी चांगली वाळून घ्यायची आहे आणि दळून आणावी। ज्याप्रमाणे आपण तांदूळ भिजवून घेतो त्याप्रमाणे ज्वारी भिजवून घ्यायची आहे। हे आपण दळून आणलेलं पीठ घेतलेलं आहे, हे 1 ग्लासने मोजून घ्यावं। येथे आपण 2 ग्लास पीठ घेतलेलं आहे। 2 ग्लास पिठासाठी 2 ग्लास आणि थोडं वर पाणी घ्यायचं आहे। हे पाणी उकळण्यासाठी ठेवून यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवावं। हे आपण चुलीवर ठेवलेलं आहे। पाण्याला उकळा आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून आपण 2 ग्लास पीठ टाकलेलं आहे। याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। थोड्या वेळानंतर हे झाकण काढून घ्यावं आणि 1 बेलण्याने आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे हटून घ्यावं। हे फेटत असताना यामध्ये गुठळ्या होता कामा नये। चांगलं फेटून झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। हे पीठ आपल्याला 1 कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। कपड्यावर अगोदर अशा प्रकारे पाणी शिंपडा, यामध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत। हे पीठ आपल्याला कपड्यामध्येच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे गरम गरमच मळून घ्यावं। आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, याचे आपल्याला सांडाया करायचे आहे। सांडाया करताना अगोदर आपल्याला डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर सांडाई लाटून घ्यावी। अशा प्रकारे आपल्याला सांडाई लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे हळूवार सांडाई काढून घ्यावी।
सांडाया बनवताना अशा प्रकारच्या बेलण्याचा वापर केला जातो। अशा प्रकारे आपल्याला सर्व सांडाया बनवून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सांडाया दोन्ही साइडने वाळवून घ्यायचे आहेत।